नमस्कार, मी भूषण करंदीकर. आपण पाहत आहे झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. लक्षवेधमध्ये आपलं स्वागत. एल्गार परिषदे प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या पाचही जणांना 5 सप्टेंबरपर्यंत स्थानबद्ध करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. तसंच या प्रकरणी राज्य सरकारला नोटीसही बजावण्यात आली आहे. दिवसभरात 3 न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. आज न्यायमंदिरात मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. पुण्यातल्या एल्गार परिषद प्रकरणी मंगळवारी देशभरातून अटक करण्यात आलेल्या 5 जणांचा खटला एकाच वेळी देशातल्या 3 वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये चालला. दिल्ली उच्च न्यायालयात अटक करण्यात आलेल्या गौतम नवलखा यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. यात न्यायालयानं या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तर सर्वोच्च न्यायालयानं मतभिन्नता ही लोकशाहीच्या सुरक्षेची झडप आहे, ही झडप उघडली नाही तर कुकरचा स्फोट होईल, अशा परखड शब्दात निरीक्षण नोंदवत 5ही जणांना अटक नव्हे तर स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. तसंच या 5 जणांच्या अटकेबाबत महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवली आहे. या नोटीशीला 5 सप्टेंबरपर्यंत उत्तर देण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दुसरीकडे या 5ही जणांना बुधवारी पुणे न्यायालयात हजर करण्यात आलं. कोरेगाव भीमाची दंगल ही एल्गार परिषदेमुळे झाली असा आरोप सरकारी वकिलांनी केला. तर आरोपींनी याचा इन्कार केला. तर सरकारी वकिलांनी आरोपींची नक्षलवाद्यांशी संबंधित 9 पत्रांचा उल्लेख न्यायालयात केला. तसंच या 5ही जणांच्या अटकेबाबतचे ठोस पुरावे हाती असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला. उपरोक्त गुन्ह्याच्या तपासामध्ये सीपीआय माओवादी या प्रतिबंधित संघटनेने रचलेल्या कटात आरोपी वरवरा राव, अरुण फेरेरा, वर्णन गोल्सालवीस, सुधा भारद्वाज व गौतम नवलखा यांचा स्पष्ट सहभाग असल्याबाबत ठोस पुरावा उपलब्ध आहे. कोर्टासमोर या आरोपींना हजर केलं गेलं होतं. आरोपींना हजर केलं गेलं होतं तिथं मी आणि देशमुख साहेबांनी आमची बाजू मांडली होती. संपूर्ण युक्तिवाद झाल्यानंतर असं लक्षात आलं की सुप्रीम कोर्टने त्यांना एका पिटिशनमध्ये नजरकैदेमध्ये त्यांच्या घरी ठेवा असे निर्देश झाले आहेत. त्याची अंमलबजावणी करा असं साहेबांनी इथं लगेच हुकूम केलेला आहे. नक्षलवादी विचारांचा प्रसार करून देशात हिंसा घडवणं, काश्मीरात पाकिस्तानी दहशतवाद्यांशी संबंध, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखणं अशा गंभीर गुन्ह्यांशी हे 5 जण संबंधित असल्याचा आरोप करण्यात येतो आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानं केवळ स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानं आता पुढे काय होणार याची उत्सुकता आहे. कारवाई करणाऱ्या राज्य सरकार आणि पुणे पोलिसांनाही चपराक आहे का अशी चर्चाही आता कायदेतज्ञांमध्ये रंगू लागली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सप्टेंबरच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली ती पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे. पुणे पोलिसांनी अटक केलेल्यांना आता सर्वोच्च न्यायालयानं स्वतःच्या घरातच स्थानबद्ध करण्याचे आदेश दिलेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापूर्वी काय घटनाक्रम घडला होता तो पाहूयात. दिल्ली, गौतम नवलखाला अटक. फरीदाबाद, सुधा भारद्वाजला अटक. मुंबई, वंदन गोन्साल्विसला अटक. ठाणे, अरुण परेरा. हैदराबाद, वरावरा राव. पुण्यातल्या एल्गार परिषदे प्रकरणी या 5 जणांना पोलिसांनी बेड्या घातल्या. 5 राज्यात पोलिसांनी 8 ठिकाणी छापेमारी केली. दिवसभराच्या शोध मोहिमेनंतर मुंबईतून वर्णन गोन्साल्विस, ठाण्यातून अरुण परेरा, हैदराबादेतून वरावरा राव, दिल्लीतून गौतम नवलखा आणि फरीदाबादेतून सुधा भारद्वाज यांना अटक करण्यात आली. हे सगळे माओवादी सेंट्रल कमिटीचे सदस्य असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. माओवादी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी या सगळ्यांचा मोठा सहभाग असल्याचा आरोप पुणे पोलिसांनी केला आहे. एल्गार परिषदे प्रकरणी विश्रामबाग पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आणि अटकेत असलेल्या लोकांकडून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे ही कारवाई केल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. रांचीतही स्टॅन स्वामीच्या घरावर पोलिसांनी छापे घातले. देशविघातक कारवाया करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सरकार कचरणार नसल्याचं गृहराज्यमंत्री दीपक केसरकरांनी म्हटलं आहे. जो सरकार चलती है वो कॉन्स्टिट्यूशन के हिसाब से चलती है और उस कॉन्स्टिट्यूशन में रह के अगर कोई सरकार पे टिका टिप्पणी भी करते हैं, सरकार को क्रिटिसाइज करते हैं तो उनका वो हक है. वो सरकार के खिलाफ आंदोलन भी करते हैं तो उनका ये हक है. लेकिन कोई सरकार के खिलाफ जब बंदूक हाथ में लेता है तो ये गलत है. पुण्यातल्या एल्गार परिषदे प्रकरणी पुणे पोलिसांनी मुंबईतून वर्धन गोन्साल्विस आणि ठाण्यातून अरुण परेराला अटक केली आहे. सकाळपासून या दोघांच्या घरांवर छापे घालण्यात आले होते आणि शोध मोहीम सुरू होती. अखेर प्रदीर्घ तपासानंतर पोलिसांनी या दोघांना अटक केली. ठाण्यातल्या चरई भागातून शेरॉन इमारतीच्या 401 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अरुण राहत होता. मानवी हक्कांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप परेरानं केला आहे.
तर कोरेगाव भीमाच्या घटनेशी संबंध नसल्याचा दावा गोन्साल्विसने केलाय. तसंच संभाजी भिडे आणि एकबोटे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी आपल्याला गोवण्यात आल्याचा आरोप गोन्साल्विसने केलाय. मला खोटं एन्व्हायरमेंट नाही, भीमा कोरेगावच्या ह्याच्यात माझं काहीच संबंधच नाही आणि असंच म्हणजे मला अटक केलेलं आहे. आणि भिडे आणि एकबोटेला म्हणजे भिडे आणि एकबोटेला सोडवण्यासाठी म्हणजे असं आम्हाला रेस्टॉरंट सेम केस आय एम डिफेंडिंग द अक्युज्ड. That's all. I don't know anything more about it. It's a plot against the human rights activists throughout the country. There's some books. कोण आहे अरुण परेरा? अरुण परेरा हा पेशाने वकील आहे. 2007 मध्ये नक्षलवादाशी संबंध असल्याच्या कारणावरून त्याच्यावर 10 खटले आहेत. त्यांना नागपूर कारागृहात 4 वर्ष 8 महिन्यांचा कारावास भोगलाय. 2014 मध्ये एकही गुन्हा सिद्ध न झाल्यानं त्याची निर्दोष मुक्तता झाली. कोण आहे वर्नन गोन्साल्विस? 2007 मध्ये बेकायदेशीर कृत्य आणि शस्त्रास्त्र संबंधी कायद्याखाली वर्नला अटक करण्यात आली. 2013 मध्ये शिक्षा पूर्ण करून त्याची सुटका झाली. बिझनेस मॅनेजमेंटचा तो माजी प्राध्यापक आहे. नक्षलवादी केंद्रीय समितीचा तो सदस्य आहे. नक्षलवादी राज्य समितीचा प्रमुख आहे. गोन्साल्विसवर 20 गुन्हे दाखल आहेत. पुराव्याअभावी 17 गुन्ह्यातून त्याची मुक्तता झाली आहे. कोण आहेत वरावरा राव? तेलुगू कवी आणि समीक्षक, 40 वर्ष तेलुगू साहित्याचे प्राध्यापक, साहिती मित्रुलु या संस्थेचे संस्थापक. वरावरा राव यांनी 1970 साली थिरा गाबाडू नावाचा डाव्या विचारसरणीच्या कवींचा समूह स्थापन केला. विरासम या डाव्या साहित्यातल्या क्रांतिकारी चळवळीचे ते प्रणेते आहेत. अखिल भारतीय क्रांतिकारी संस्कृती मंडळाची स्थापना त्यांनी केली आहे. वरावरा राव यांच्यावर आतापर्यंत टाडासह 18 गुन्हे आहेत. त्या प्रकरणी त्यांनी 6 वर्ष कारावास भोगलाय. 2001 आणि 2004 साली तेलुगू देसम आणि काँग्रेस सरकारशी डाव्यांशी शांतता वार्तेत त्यांची महत्वाची भूमिका होती. कोण आहे गौतम नवलखा? गौतम नवलखा मानवाधिकार कार्यकर्ता आणि पत्रकार आहे. त्याचे काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याचा संशय आहे. 2010 आणि 2011 मध्ये त्याला काश्मीरमध्ये जायला बंदी घालण्यात आली होती. कोण आहे सुधा भारद्वाज? सुधा भारद्वाज पेशानं वकील आहेत. बस्तर सॉलिडेटरी नेटवर्कशी सुधा भारद्वाज यांचा संबंध असल्याचा आरोप आहे. या अटकेनंतर 5 आरोपींच्या चौकशीतून आणखी काही तथ्य समोर येण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून 5 जण पुणे पोलिसांच्या रडारवर आले. तपास यंत्रणांचा दावा आहे की त्यांना एका मोठ्या कटाचा सुगावा लागलाय. हा कट होता मोदींच्या हत्येचा. एका मोठ्या राजकीय हत्येचा कट उघड. हा कट होता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा. पंतप्रधान मोदींच्या एखाद्या सभेत किंवा रॅलीत मोदींना जीवानिशी मारण्याचा कट होता. या हत्येचा कट आखला होता माओवाद्यांनी. मुंबईतून वर्नोन गोन्साल्विस जाळ्यात, दिल्लीतून नवल खलाला अटक, फरीदाबाद मधून सुधा भारद्वाजला पकडलं, ठाण्यातून अरुण परेराला बेड्या, हैदराबाद मधून वरवरा रावला अटक. या 5 जणांचा नक्षलींशी संबंध होता. या सगळ्यांच्या मदतीनं मोदींच्या हत्येचा कट रचला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कटाचा तपास सुरू आहे. या तपासादरम्यान पुणे पोलिसांनी 5 राज्यांमध्ये 8 ठिकाणी छापे मारले. दिल्ली, महाराष्ट्र, झारखंड, तेलंगणा आणि गोव्यात छापेमारी करण्यात आली. पंतप्रधानांच्या हत्येसंदर्भात जी चिठ्ठी सापडली आहे त्यामध्ये वरवरा राव यांचं नाव असल्याची शक्यता आहे. Now we know that there was in fact a massive conspiracy not only of the Maoists but also the Christian missionaries. Whatever sketchy thing I've got is that there was a plot to assassinate Narendra Modi. प्रशासन को जो करना था कर चुके हैं. अब न्यायालय के ऊपर भरोसा है, क्रेडिबल है कितना नहीं है, और उसके आधार पर मैं समझता हूं कि निर्णय होना चाहिए. कोरेगाव भीमा हत्याकांडाचा तपासही पुणे पोलीस करतायत. याच तपासादरम्यान एल्गार परिषदेच्या आंदोलनासंदर्भात पोलिसांना माहिती मिळाली. 31 डिसेंबर 2017 एल्गार परिषद झाली. वरवरा राव सह इतर 5 आरोपींविरोधात अनेक पुरावे असल्याचा पोलिसांचा दावा आहे. या 5 जणांनी नक्षलवाद्यांना पैसा पुरवल्याचा आरोप आहे.
मोदींच्या हत्येच्या कटात आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. तेलुगू कवी आणि आतापर्यंत 11 वर्ष तुरुंगात जाऊन आलेले वरवरा राव यांना नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपावरून आणि एल्गार परिषद प्रकरणी पोलिसांनी अटक केली. कोण आहेत वरवरा राव पाहूयात. मंगळवारी सकाळी 6 ची वेळ. हैदराबादच्या हिमासाई इमारतीचे रहिवासी अजून जागेही झाले नव्हते तेव्हा वरावरा राव यांच्या घरी साध्या कपड्यातले पुणे पोलीस येऊन धडकले. सर्च वॉरंट दाखवून पोलिसांनी राव यांच्या घरी झडती घ्यायला सुरुवात केली. 2 वाजेपर्यंत घराच्या कानाकोपऱ्याची झडती घेतल्यानंतर राव यांना अखेर अटक करण्यात आली. राव यांच्या घरी पोलिसांची झडती हा नवा प्रकार नाही, मात्र यावेळी अगदी स्वयंपाकघर आणि बेडरूमही शोधण्यात आलं. मात्र या झडतीत पुणे पोलिसांच्या हाती काहीच न लागल्याचा दावा राव यांच्या पत्नीनं केलाय. गेल्या महिनाभरापासून अशी कारवाई होईल याची आम्हाला कल्पना होतीच. ते 11 वर्ष कारावास भोगून आलेत हे आम्हाला नवं नाही. आमचे फोन बंद करण्यात आले होते. आमच्या मुलींच्या घरांवरही छापे टाकल्याचं आम्हाला दुपारी 2 वाजेपर्यंत माहीत नव्हतं. त्यांच्या घरांवर का छापे टाकले याची आम्हाला कल्पना नाही. काही पुस्तकं कागदपत्र ते घेऊन गेले. आम्ही भीत नाही, आम्हाला न्याय नक्की मिळेल. वरावरा राव हे एक कवी आहेत. विरासम ही क्रांतिकारी चळवळीसाठी वाहिलेली संघटना ते चालवतात. राव यांचा एक जावई हिंदू या आघाडीच्या दैनिकासाठी पत्रकार म्हणून कार्यरत आहे. त्यांच्याही घरी छापा टाकण्यात आला. To search my home, they have not given me any information. There will be no incriminating documents in a journalist's house. I am a writer. I am a literary, you know, follower. I am a literary lover. For the last 40 years, I read books, I get books, I buy books. देशभरात दिवसभर सुरू असलेल्या या छापे सत्रानं शहरी नक्षलवादाचा मुद्दा अधोरेखित होतो. मात्र खरंच शहरी नक्षलवाद असा काही प्रकार आहे का? There were 3 major encounters in Chhattisgarh and Maharashtra. Varavar Rao was the first person and Varavar Rao who organized the whole of protest. Now if another encounter takes place and Adivasis are killed, nobody with that image, with that stature will come out. This is one. आतापर्यंत 11 वर्ष कारावास भोगलेल्या राव यांच्यासाठी अटक ही नवी गोष्ट नाही. मात्र आता पुणे पोलिसांनी लावलेले आरोप खरंच सिद्ध होतात का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. प्रसाद भोसेकर, झी मीडिया, हैदराबाद. जम्मू काश्मीरमधल्या दहशतवाद्यांशीही नक्षलवादी हातमिळवणी करत होते असा दावा सुरक्षा यंत्रणांमधल्या सूत्रांनी केलाय. नक्षली समर्थकांच्या एका 15 जणांच्या गटानं याच वर्षी मेमध्ये जम्मू आणि काश्मीरच्या अनेक भागांना भेट दिल्याचंही समोर आलंय. पंतप्रधान मोदींच्या हत्येच्या कटासंदर्भात अटक करण्यात आलेल्या लोकांकडून खळबळजनक माहिती समोर आली आहे. या संदर्भात पहिलं अटक सत्र झालं जून 2018 मध्ये. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 225 कागदपत्र आणि 30 TB डेटा जप्त करण्यात आलाय. याच कागदपत्रांमधून पोलिसांना पुढचे दुवे मिळाले आणि तपासाची चक्र वेगानं फिरू लागली. याच तपासादरम्यान समोर आलं एक खळबळजनक वास्तव. ते म्हणजे नक्षलवाद्यांचे आणि काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांचे एकमेकांशी संबंध असल्याचं. मंगळवारी अटक करण्यात आलेले 5 आरोपी आणि काश्मीरमधले फुटीरतावादी यांच्यामध्ये दुवे असल्याचा संशय आहे. जम्मू काश्मीरमध्ये अनेक नक्षलवादी गट सक्रिय झाले. काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांबरोबर नक्षलींचे संबंध आहेत. जूनमध्ये नक्षलींच्या एका गटानं काश्मीरचा दौराही केला होता. गौतम नवलाखाचे काश्मीरच्या फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे. 2010 मध्ये गौतम नवलाखाला काश्मीरमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यात आला होता. मे 2011 मध्ये गौतमला श्रीनगर एअरपोर्टवरून परत पाठवण्यात आला होता. गौतम नवलाखामुळे काश्मीरच्या शांततेला धोका असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. डिसेंबर 2011 मध्ये गौतम नवलाखानं श्रीनगरमध्ये एक सभा घेतली होती. 1 जानेवारी 2018 मध्ये पुण्याजवळच्या कोरेगाव भीमामध्ये दंगल झाली.
या दंगली प्रकरणी पुणे पोलिसांनी दिल्लीतून रोना विल्सनला जून महिन्यात अटक केली. रोना विल्सनकडे एक चिठ्ठी सापडली. याच चिठ्ठीमध्ये मोदींच्या हत्येचा कट समोर आला होता. राजीव गांधींची ज्या पद्धतीनं हत्या झाली तशाच प्रकारे मोदींची हत्या करण्याचा नक्षलींचा डाव होता. या संदर्भात एका बैठकीचा आणि व्यवहाराचा उल्लेखही या चिठ्ठीत होता. या कामासाठी 8 कोटींची गरज असल्याचाही उल्लेख या चिठ्ठीत सापडला होता. M4 रायफल आणि 4 लाख गोळ्या खरेदी करण्याबद्दलही या चिठ्ठीत लिहिलं होतं. नक्षलींनी 11 शहरांमध्ये जाळं मिळलं होतं. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चंदीगड, रांची, पुणे, हैदराबाद, नागपूर, विशाखापट्टणम, तिरुवनंतपुरम, मदुराईमध्ये नक्षलींनी जाळं विणलं होतं. या शहरात घुसखोरी आणि नक्षलवादी कारवाया करण्याचा नक्षलवाद्यांचा कट होता. बिहारच्या जंगलामध्ये नक्षलींनी एक बैठकही घेतली होती. शहरांमध्ये नक्षलवाद पसरवण्याच्या दृष्टीनं या बैठकीत रणनीती आखण्यात आली होती. तरुणांचं ब्रेनवॉश करून नक्षली संघटनांमध्ये त्यांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न करण्याचे आदेश देण्यात आले होते. दलित आणि अल्पसंख्याकांना सरकारच्या विरोधात कशाप्रकारे भडकवण्यात येईल याचीही रणनीती आखण्यात आली होती. आता एक एक करून पोलिसांनी नक्षलवाद्यांचे अड्डे आणि स्लीपर सेल उद्ध्वस्त करण्याचा चंग बांधलाय. येत्या काही दिवसात या संदर्भात आणखी काही जणांची अटक होण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, दिल्ली.